कुठलं काय शिकतोय तिकडे? व्हेटरनरी, प्राण्यांची डॉक्टर. अच्छा, वेटरनरीला. हाँ, काय परिस्थिती काय तिथं आता? सध्या पोलीस फिरतायत गाड्या घेऊन, आणि पब्लिक सकाळी आय गेस 6 साडेसहा पासून पॅनिक झाली आहे, आणि एटीएम मधली सगळी कॅश संपली आहे. आमच्या इथे म्हणजे पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात, पण असे फिल्टर पण असतात जिथे आपण पाणी परत भरू शकतो पैसे देऊन. मग त्यातलं सगळं पाणी संपलंय आणि सामान संपत चाललंय, कारण लोक वेड्यासारखं सामान नुसतं लुटल्यासारखं करतायत. ते तसं चाललंय, दुकानातलं जेवण, पाणी, एटीएम मधली कॅश सगळं संपत चाललंय. कारण डिमॉनिटायझेशनच्या वेळेला एटीएम मध्ये कशा रांगा लागायच्या, कशा रांगा लागतात. बेटा, मग आता तू यायचंय तुला आपल्या इंडियात? हो, माझी तिकीट पण बुक होती हो, कारण 27 तारखेला आमची तिकीट होती. इथे एक या देशाचं कॅपिटल आहे ना, की तिकडे आम्ही जाणार होतो, तिकडनं फ्लाइट पकडून दिल्लीला येणार होतो. हाँ, आम्ही फ्लाइट पण बुक केली होती सगळ्यांनी, पण मग नंतर हे आज सकाळी 5 वाजता त्यांनी बॉम्ब बिम फोडायला सुरुवात केली कीव मध्येच, आणि कीव अच्छा. मधनच फ्लाइट पकडायची होती. अरे आणि बाप रे. आमचे क्लासमेट्स होते, त्यांनी एअरपोर्ट मध्ये पाऊल ठेवलं आणि एअरपोर्टच्या जवळच्या एरियात बॉम्ब फुटले 6, त्यामुळे ते पळत बाप रे, सुटले सगळीकडे. आता काय स्थिती आहे तिथली नेमकी? तिथे कीव मध्ये 6 ब्लास्ट झाल्यामुळे इकडच्या गव्हर्नमेंटनी हे बंद करून टाकलं, एअरपोर्टच बंद केलंय, फ्लाइट नाही जाणार याच्या पुढे. पर आपल्या इंडियाची किती ट्रेन बंद केल्या, बस बंद केले, टॅक्सी बंद केली, सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद केले आणि हे पण बंद केलं. आपण काय काय प्रॉब्लेम असेल ना बेटा, ते सांग मला, आम्ही करू व्यवस्था तुझ्यासाठी. सध्या काय माहितीये, खरं म्हणजे ठीक आहे. आमची फ्लाइट खोळंबली आहे, त्यामुळे हे झालंय प्रॉब्लेम. काही आयडिया लागू शकते का हे सगळं, म्हणजे ऍटलीस्ट फ्लाइट कधी चालू होईल, काही मी आयडिया? आता आम्ही काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगून आणि तातडीने आम्हाला तिथं आपलं स्पेशल फ्लाईट पाठवतो येत आहे. अच्छा, कारण खूप हा, मुलं आहेत तिकडे, खूपच मुलं आहेत. स्पेशल फ्लाईट पाठवतो येतात घरून. बरं बरं, ठीक आहे, थँक्यू.